2 या अंतर्गत भारतीय उपखंड आणि इतिहास याबद्दल माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम आज त्या अंतर्गत आपण काय बघणार आहोत याचा एक तक्ता या ठिकाणी मी लावलेला आहे। आज आपण हिमालय, मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि बेट यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत। चला तर सुरू करूया भारतीय उपखंड आणि त्याच्या इतिहासाला। बघा या ठिकाणी आपण आधी इतिहास म्हणजे काय हा शब्द शिकून घेऊया। इतिहास, इतिहास कशाला म्हणतात तर भूतकाळामध्ये म्हणजे ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याला आपण भूतकाळ म्हणतो। भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची सुसंगत मांडणी त्यालाच काय म्हणतो आपण इतिहास। मग या इतिहासाला एकूण 4 आधार आहेत। किती आधार आहेत? 1, 2, 3, 4 असे 4 आधार आहेत। तुम्हाला या प्रत्येकाच आधाराचं नाव पाठ असलं पाहिजे। बघा पहिला आधार आहे स्थल म्हणजे ठिकाण, दुसरा आहे काल म्हणजे काळ किंवा वेळ, तिसरं व्यक्ती आणि चौथं समाज, म्हणजेच इतिहासाचे हे 4 आधार आहेत, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा आपण जर आपल्या भारतीय इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटला किंवा भारत देशाबद्दल बोलायचं म्हटलं तर आपला हा भारत देश विविधतेतून एकता सांगणार आहे। कारण आपल्या या भारत देशामध्ये विविध राज्य आहेत, त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं राहणीमान वेगळं आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे, सण उत्सव वेगवेगळे, म्हणजे बऱ्याच राज्यांमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये विविधता आढळते। तरी सुद्धा ही सर्व लोक एकतेनं आपल्या भारतामध्ये राहतात, आपल्या भारतामध्ये वास्तव्य करतात। म्हणजेच आपल्या भारतीय उपखंडाचं किंवा भारताच्या इतिहासाचं जर वर्णन करायचं म्हणलं तर विविधतेत एकता हा देखील शब्द आपल्याला लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे। जशी भारताची संस्कृती मोठी तसंच भारताचा भौगोलिक भाग सुद्धा मोठा आहे, म्हणजे भारत हा मोठा देश आहे। तर भारताचा भौगोलिक भाग बघताना आपल्याला चारही दिशांचा अभ्यास करायला लागतो। तर चारही दिशेला काय काय आहे ते आपण आता लक्षात ठेवूया। भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, लक्षात घ्या, हे तुमचं पाठ पाहिजे। भारताच्या उत्तरेला कोण आहे? हिमालय। परीक्षेला प्रश्न विचारतात भारताच्या उत्तरेला काय आहे, तर भारताच्या उत्तरेला हिमालय आहे। पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे। तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, लक्षात ठेवा। हे चारही दिशांची नावं व त्या ठिकाणी असणारे प्रदेश तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्या भारताच्या चारही बाजूला नक्की काय आहे। उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा शब्द शिकूया किंवा पुढच्या घटकाबद्दल माहिती बघूया ज्याचं नाव आहे हिमालय। आपल्याला हिमालय पर्वताबद्दल ऐकून माहिती आहे। हा हिमालय पर्वत नक्की कोणीकडे आहे? आताच आपण बघितलं हिमालय पर्वत उत्तरेला आहे व उत्तरेला हिमालय पर्वत असल्यामुळे उत्तरेला भारताची एक भिंतच तयार झालेली आहे, एवढा मोठा पर्वत आहे। बघा म्हणून इथं भिंत हा शब्द मी वापरलाय। उत्तरेला असणारा हिमालय एक प्रकारची भारताची भिंतच आहे। बघा त्यानंतर या हिमालय मधून काय हिंदुकुश पर्वत आहे आणि या हिंदुकुश पर्वतातून खैबर बोलन नावाचा एक मार्ग आहे। बघा आपण रस्ता म्हणतो का नाही रस्ता, तसा खैबर बोलन नावाचा एक मार्ग आहे, त्यालाच रेशीम मार्ग असं म्हणतात। हा मार्ग चीन पासून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जातो हा मार्ग। त्याचबरोबर हिमालयाबद्दल आपल्याला माहिती सांगताना असं लक्षात आलं की हिमालय हा इतका मोठा पर्वत आहे की त्यामुळे भारताची भिंतच त्याला संबोधलं जातं। आता पुढचा भाग बघूया मैदानी प्रदेश, या घटकाबद्दल थोडीशी माहिती अभ्यासूया। आता मैदानी प्रदेश यामध्ये काय काय समाविष्ट होतात तर यामध्ये सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी तसेच त्यांच्या उपनद्या या सर्वांचा समावेश मैदानी प्रदेशामध्ये होतो। मी वाक्य परत सांगेन, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नदी व यांचे उपनद्या या सर्वांचा समावेश आपल्याला मैदानी प्रदेशामध्ये केला जातो। तसेच मैदानी प्रदेशामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे आपण हडप्पा संस्कृती याचा उल्लेख करतो तर प्राचीन हडप्पा संस्कृती सुद्धा मैदानी प्रदेशामध्ये आढळून येते। आता लगेचच आपण यानंतरच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा भाग पाहूया थरचे वाळवंट। आता थरचे वाळवंट हा भाग कोणी कोणीकडे पसरलेला आहे तर राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये थरचे वाळवंट पसरलेले आहे। त्याचबरोबर आजचा जो पाकिस्तानातला काही भाग आहे त्या पाकिस्तानातला काही भाग सुद्धा थरचे वाळवंट म्हणून ओळखला
जातो। तसेच थरचे वाळवंट या अंतर्गत हिमाचल प्रदेशामध्ये एक नदी उगम पावते, त्या नदीचं नाव आहे घग्गर नदी। याच घग्गर नदीला बघा, हिमाचल प्रदेश मध्ये घग्गर नदी उगम पावते, याच घग्गर नदीला हाकरा नदी असं म्हणतात, ती पाकिस्तानात त्याला हाकरा नदी असं म्हणतात, परंतु आपल्या भागामध्ये तिला घग्गर नदी म्हणतात, पण पाकिस्तानामध्ये हाकरा नदी असं म्हणतात। त्याचबरोबर थरचे वाळवंट बघताना आपल्याला महत्वाचा शब्द काय लक्षात घ्यायचा आहे, तर हडप्पा संस्कृतीचे काही मूळ अवशेष देखील थरचे वाळवंट या भागामध्ये आढळतात। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, हडप्पा संस्कृतीचे मूळ अवशेष कोणत्या भागात आढळतात, तर ते थरचे वाळवंट या भागात आढळतात, हे लक्षात ठेवा। त्यानंतरचा दख्खनचे पठार या घटकाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। एका बाजूला पूर्व किनारा तर दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा यांच्यामध्ये दक्षिणेकडे निमुळता होत जाणारा भाग म्हणजे दख्खनचं पठार होय। त्याचबरोबर तिन्ही बाजूंनी जो भाग वेढतो पाण्यानी, बघा पाण्याने तिन्ही बाजूंनी जो भाग वेढतो व एका बाजूला जमीन असते त्याला आपण म्हणतो द्वीपकल्प। काय म्हणतो? द्वीपकल्प। हा देखील शब्द या अंतर्गत लक्षात ठेवायचा आहे। त्याचबरोबर दख्खनचे पठार यामध्ये उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा पसरलेले आहेत, तसेच पश्चिम भागामध्ये सह्याद्री पर्वतरांग पसरलेली आहे। या सह्याद्री पर्वतरांगाला पश्चिम घाट असं म्हणतात, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। समुद्र किनाऱ्यावर जे प्रदेश असायचे त्यांना बंदर असं संबोधलं जायचं। बघा, जे भाग समुद्र किनाऱ्यावर असतात त्यांना बंदर असं म्हणतात, हे देखील तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे। समुद्र किनाऱ्यांच्या प्रदेशाला बंदर असं म्हणतात। मग समुद्र किनाऱ्यांच्या प्रदेशावरून पश्चिमेकडील देशांशी आपल्या भारत देशाचा व्यापार चालत होता, आणि यामुळेच आपला देश आणि जे दुसरे देश आहे यांच्या बाबतीत व्यवहार चांगल्या पद्धतीने होत होता। म्हणून व्यवहार किंवा व्यापाराच्या बाबतीत समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश यांचं महत्व खूप आहे। यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पश्चिमेकडील देशांशी आपला व्यापार समुद्र किनाऱ्यावरून चालत होता व समुद्र किनाऱ्यांच्या प्रदेशाला बंदर असं म्हणतात। आता शेवटचा शब्द बघूया, बेट। आता बेट हा शब्द बघताना अंदमान आणि निकोबार बेट हे महत्वाचं वाक्य आहे, कारण बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेट ही दोन बेट आढळतात। त्याचबरोबर लक्षद्वीप हे बेट अरबी समुद्रांतर्गत आपल्याला बघायला मिळतं। या दोन्ही बेटांचं खूप महत्व आहे भारतामध्ये किंवा इतर देशांशी समुद्रामार्गे व्यापार करण्याच्या दृष्टीने। ही दोन्ही अरबी अंदमान आणि निकोबार बेट तसेच लक्षद्वीप बेट हे समुद्र मार्गे व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बेटे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान भाग 2 अंतर्गत भारतीय उपखंड आणि इतिहास याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासली। याचा तुम्ही नीट अभ्यास करा, यावर जी टेस्ट दिली जाईल ती तुम्ही काळजीपूर्वक सोडवा। पुढच्या तासिकेला आपण सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत नैसर्गिक संसाधने याबद्दल अधिक माहिती बघणार आहोत। धन्यवाद।